श्रीराम समर्थ नाम समाधी सहज समाधी प्राध्यापक के व्ही भेलसरे लिखित पुस्तकामधील वाचन सुरू आहे भाग क्रमांक पाच यामधील पुढील भाग आहे सहज समाधी अनुक्रमणिका पाहूयात प्रथम प्रास्ताविक सहज समाधीचा सिद्धांत एक सहज समाधीचा अर्थ दोन समाधानाचे महत्त्व तीन समाधानाचे स्वरूप चार समाधान का हरपते पाच करतेपणाचा गोंधळ सहा करतेपण कसा ओळखावा सात करतेपण खरे नाही आठ अकर्तात्म योग नऊ अकर्तेपण कसे ओळखावे भाग दुसरा आहे सहज समाधीचा व्यवहार त्यामध्ये सहज समाधीचा अभ्यास अभ्यासाच्या पायऱ्या मी त्यांचा आहे भगवंताचे स्मरण नामस्मरणाची अपूर्वाई त्यांची इच्छा खरी साधकाचे पथ्य मी तुझा आहे त्वमेव सर्व मम देव देव ठेविले अनंते तैसेचे राहावे अतींद्रिय अनुभव मी तूच आहे सिद्धाचा व्यवहार उपसंहार नामस्मरण आणि कुंडलिनी नामस्मरणाची प्रक्रिया परमार्थ प्रश्न उत्तरे सहज समाधी चिंतामुक्त जीवन ही झाली अनुक्रमणिका आता प्रस्ताविक प्रास्ताविक सहज समाधी प्रास्ताविक समाधी शब्द कानावर पडला की आपल्या मनात योगाची विशेषत पातंजल योगाची कल्पना येते मग आसन घातलेला डोळे मिटून बसलेला जटा दाढी वाढलेला बाहेरच्या जगाला विसरलेला व प्रपंचातून बाहेर पडलेला असा माणूस आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो काही माणसे योग मार्गाने जाऊन समाधी साधतात यातमुळे शंका नाही पण त्यांची समाधी ही सहज समाधी मात्र खास नव्हे समाधी म्हणजे मनाची समाधानरूप अवस्था होय मनाचे अखंड समाधान हा सुखी प्रपंचाचा प्राण आहे किंबहुना ज्याच्या प्रपंचात मनाला समाधान नसते त्याच्या जीवनात मोठीच पोकळी राहते आपले समाधान कायम टिकावे व आपले जीवन आनंदमय बनावे असे सर्वांना वाटते समाधान टिकावे म्हणून पुष्कळ माणसे प्रयत्न देखील करतात परंतु परिस्थितीचा कचाटा मोठा जबर असतो त्यामध्ये एकदा का मनुष्य सापडला की काही केल्या त्याचे समाधान टिकत नाही खरे म्हणजे समाधान किंवा आनंद हा जीवनाच्या अंगचाच उपजत गुण आहे अर्थात समाधान सर्वांना सुलभ साध्य असायला पाहिजे पण जगात असे आढळत नाही मानवी जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रात अनेक स्त्री पुरुष कर्तृत्व आणि शौर्य गाजवतात पैसा विद्या कला कीर्ती मानसन्मान वगैरे गोष्टी पुष्कळ प्रमाणात त्यांना मिळतात परंतु कायम समाधान मात्र त्यांच्यापाशी आढळत नाही आपले जीवन धन्य झाले आपण पूर्ण तृप्त आहोत असे काही त्यांना अखेरपर्यंत वाटत नाही जगातील प्रत्येक माणूस समाधानाच्या मागे असूनसुद्धा खरा समाधानी माणूस विरळा हा या सुधारलेल्या जगातील एक मोठाच चमत्कार आहे याचे कारण असे की माणूस जन्मभर समाधानाच्या नादी लागतो खरा पण समाधान मिळवण्याचा त्याचा मार्ग चुकीचा असतो विज्ञान पंडित ज्याप्रमाणे नवे नवे शोध लावतात त्याचप्रमाणे संतांनी समाधान मार्गाचा शोध लावला संतांनी आधी स्वतःच्या जीवनात समाधान काठोकाठ भरले आपले जीवन आनंदमय बनवले आणि मग ते प्राप्त करून घेण्याचा साधा सोपा अगदी खात्रीचा व सर्वांना सहज साध्य असा सरळ मार्ग त्यांनी जगाला सांगितला त्या मार्गाचा थोडक्यात बोध व्हावा म्हणून हे लहान पुस्तक लिहिले आहे यात वर्णन केलेला मार्ग सनातन आहे तसाच सर्व संतांना तो संमत आहे संस्कृतात श्री भगवद्गीतेमध्ये आणि मराठीत श्री नाथ भागवतामध्ये त्याचे अप्रतिम विवेचन सापडते कोणत्याही काली कोणत्याही स्थली कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणाही स्त्री पुरुषीला कोणाही स्त्री पुरुषाला त्याचे आचरण करता येते श्री सद्गुरूंनी म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदलेकर यांनी अत्यंत गरिबीच्या व अडचणीच्या प्रपंचात राहून स्वतः तो आचरून दाखविला इतकेच नव्हे तर जो जो मनुष्य त्यांना भेटला त्याला तो अगदी सोपा प्रेमाने करून प्रेमाने समजावून दिला व आपलेपणाने त्याच्याकडून करवून घेतला त्यांच्या कृपेच्या छायेखाली त्या मार्गावर चालण्याचा माझा थोडा अभ्यास झाला प्रत्यक्ष अभ्यास करू लागल्यावर त्याविषयीच्या अनेक तार्किक तात्विक आणि व्यावहारिक अडचणी दूर झाल्या तसेच त्याबद्दलचे अनेक संशय आपोआप विरून गेले समाधानाकडे नेणारे सर्व मार्ग आपापल्यापरी चांगलेच आहेत पण चार लोकांसारखा आपला प्रपंच सांभाळून प्रापंचिक माणसाला खरे समाधान प्राप्त करून घेता येते आणि ते, ते साध्य करून घेण्यास सहज समाधीचा अभ्यास हाच अत्यंत सोपा व रोकड मार्ग आहे अशी माझी खात्री झाली हा मार्ग समजावून घेऊन जो कोणी त्याचा यथाशक्ती अभ्यास करील त्याला प्रपंच करीत असतानाही अभंग समाधान लाभेल असा श्री सद्गुरूंचा आशीर्वाद आहे समाधानाचा अभ्यास हा आचरणाचा मार्ग आहे तेथे तत्वाचा व्यवहार व्हावा लागतो सिद्धांत प्रत्यक्ष जीवनात उतरावा लागतो म्हणून पुस्तकाचे दोन भाग केले आहेत पहिल्या भागात अभ्यासाची तात्विक भूमिका थोडक्यात सांगितली असून दुसऱ्या भागात अभ्यासाचा व्यवहार दाखविला आहे संतांच्या चरित्रात हा व्यवहार फार उत्तम प्रकारे आढळतो म्हणून तो, तो समजावून देण्यास प्रत्यक्ष घडलेले प्रसंग दाखल दिलेले आहेत आपल्या जीवनात सहज समाधीचा अभ्यास आपण कसा करावा हे त्यावरून लक्षात येईल पुढे आहे सहज समाधीचा सिद्धांत ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जै राम।, जै जै राम।